है अपना। मी मधून येऊन गेलो वापस, संपर्क मोबाईल खाली गेला, वापस आलो मी। बाकीचे पदे नाव का मागे सरका, तुम्ही पुढे या। फरीद खान जळगाव आला, शिवसेनेकाल आता मातोश्रीला आलो होतो, शिवसाहेबांची भेट झाली। शिवसाहेबांनी इतका मोर त्यांच्यावर, इतक्या लोकांनी विश्वास सोडला, तरी ते एकदम एकदम सक्षमपणे सांगतात आहेत की आपण कायद्याच्या मार्गे लढणार आहोत आणि सगळे, आणि पुढच्या काही आठवड्यामध्ये ते आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रभरचा दौरा करणार आहेत, आम्हाला भेट देणार आहेत आणि तिथे येऊन सर्वांची एकदम चांगल्या पद्धतीने, आणि नवीन हे सगळे जे पळाले त्यांच्यामुळे आमच्यासारखे शिवसैनिकांना या मातोश्रीवर आता नवीन पाय ठेवायला जागा भेटली आणि आम्हाला एक नवीन दिशा दिसली की शिवसेना काय आज आम्हाला खऱ्या अर्थाने कळाला। हे सगळं गोष्ट की जे शिवसेना पक्षप्रमुख आहेत ते सर्वांना एक सोबत एक निर्माण मानतात, पण आमच्याकडचे जे नेते होते त्यांनी असा भेदभाव करून ठेवला होता की मातोश्रीला फक्त आम्हालाच परवानगी आहे, तुम्हाला कोणाला येऊ देणार नाही। आज आम्हाला कळलं की मातोश्री हे सर्वांसाठी एकमेव आहेत, कोणी येऊ शकतो कोणी जाऊ शकतो, आणि मातोश्रीवर कुठल्याही समाजाचा जातपातचा भेदभाव नाही। शकील भागवान काय जळगावून आलेला आहे, औद्धवसाहेबांची भेट झाली, काय नक्की बोलले त्यांनी, काय सांगेल? त्यांची भेट झाली, त्यांनी आम्हाला सर्व जळगावकरांना त्यांनी मार्गदर्शन केला। तर म्हणजे आपलं जे काम आहे तुम्ही करत राहा, संयमाने तुम्ही करा, संयम तुम्ही सोडू नका। आपल्याला दोन तीन लढाई लढायची आहे, कायद्याची लढाई, एक जमिनीवरची आहे कायदेशीर मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, अशा ते बोलते आम्हाला। उद्धव साहेबांची खंत, जी त्यांना खंत आहे, ते एका शेराच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो, ज्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली त्यांच्या संदर्भात, की उनकी न थी खता कुछ हमी गलत समझ बैठे थे, उनकी न थी खता कुछ हमी गलत समझ बैठे थे, वह मोहब्बत से बात करते थे, हम मोहब्बत ही समझ बैठे थे, अशी त्यांच्या मनातली खंत मी समजू शकतो, अशी त्यांची मनातली खंत आहे। आणि खरं म्हणजे ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली ते 90s शिरलेले आता, त्यांना याच्या त्यांना खंत वाटेल, त्यांना याच्या त्यांना भोगावंच लागेल, ते 90s शिरलेले आहेत, ते आता इच्छा असूनही ते आता परत येऊ शकत नाही, अशी त्यांची आता दुरावस्था झालेली आहे।